इसी तरह मेरी कोशिश रहेगी कि भाई आरपीआई को भी 2 सीट मिलनी चाहिए। और मेरा कहना यह है कि अभी हमारे महायुति में और किसी पार्टी को नहीं लेना चाहिए। ये भी बातचीत चल रही है कि भाई कांग्रेस के एमएलए टूटने वाले है, ये कुछ होने वाले है, लेकिन मुझे लगता है कि हमें कोई आवश्यकता नहीं है और हमने किसको थोड़ा ना नहीं है। मतलब एकनाथ शिंदे जी, मतलब उद्धव ठाकरे जी को छोड़कर हमारे पास आए हैं, अजीत दादा शरद पवार साहब को छोड़कर हमारे साथ आए हैं, हमने घुसपो थोड़ा नहीं है, वो तो खुद टूटकर हमारे पास आए हैं। तो जो आते हैं उनका स्वागत करने की जिम्मेदारी राजनीति में होती है, इसीलिए बीजेपी ने उनको तोड़ा है, बीजेपी ने सरकार गिराई है। इसी तरह के आरोप में तथ्य नहीं है, वो अपने एमएलए संभाल नहीं पाए, वो अपने नेता संभाल नहीं पाए, उसके लिए हम जिम्मेदार नहीं है। माननीय उद्धव ठाकरे जी को मैं बार बार बोल रहा था कि भाई आप हमारे पास आइए, लेकिन उद्धव ठाकरे जी हमारे साथ आए नहीं, वो गए कांग्रेस राष्ट्रवादी के साथ और उनके 40 एमएलए टूट कर मतलब हमारे साथ आए है। उसी तरह अजीत दादा पवार साहब भी, जो अजीत दादा पवार जी है, मैंने शरद पवार साहब को भी बोला था कि आपने एनडीए में आना चाहिए, नरेंद्र मोदी जी अच्छा काम कर रहे है और उनको सपोर्ट करने की आवश्यकता है। और उसके पहले 2 बार शरद पवार साहब ने बीजेपी को समर्थन दिया था। शरद पवार साहब जब फुलौत के मुख्यमंत्री बने थे तब हर्षो आडवाणी और उत्तम राव पाटिल 2 बीजेपी के जो जब मंत्री थे उनके मंत्रिमंडल में थे, और पवार साहब ने 2014 में बीजेपी को बाहर से समर्थन दिया था। तो इतना मोदी जी काम अच्छा कर रहे है, ऐसे वक्त पर पवार साहब ने हमारे साथ आना चाहिए था, लेकिन वो आए नहीं, इसीलिए मतलब अजीत पवार जी ने उनको छोड़कर हमारे साथ आए हैं। तो मुझे लगता है कि ये उन लोगों की ये गलती है और हमने अजीत दादा को तोड़ा नहीं। हमारे पास 164 की संख्या थी और अभी अजीत दादा आने से 200 के ऊपर हमारे एमएलए चले गए हैं। तो आने वाले विधानसभा के चुनाव में जो अक्टूबर में चुनाव होगा उसमें 200 से ज्यादा सीट हम जीतेंगे, ऐसा हमें पूरा विश्वास है। अटल साहब, अजित दादा सरकार मध्ये आल्यापासून शिंदे गटामध्ये अस्वस्थता आहे। आपण पाहिलं की ठाण्यातील रुग्णालय प्रकरणामध्ये अजित दादांनी ज्या पद्धतीने विचारणा केली एकनाथ शिंदेंना, त्यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदे गटातील आमदार जे आहेत ते भाजपला सांगणार आहेत की तुम्ही अजित दादांना आवरा। मला असं वाटतं की अजित दादा आलेले आहेत आणि अजित दादा यांना डेप्युटी चेअरमन मिळालेलं आहे, पण एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहणार आहेत। माननीय देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा सांगितलेलं आहे की त्यांना बदलण्याचा प्रश्न अजिबात येत नाही आहे, एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील। आणि मला असं वाटतं की हे 3 मोठे पक्ष आणि आरपीआय आम्ही एकत्रित आहोत, त्यामुळे ठाण्यामध्ये जे काय लोकांचा मृत्यू त्या हॉस्पिटलमध्ये झालेला आहे त्या संबंधामध्ये अजित दादांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे, तर मला असं वाटतं की एकमेकावर अशा पद्धतीची गुरघोडी करता कामा नये। अजित दादा असतील, एकनाथ शिंदे जी असतील, देवेंद्र फडणवीस जी असतील, या सगळ्यांनी एकमेकाला सांभाळून घेणं अत्यंत आवश्यक आहे। आपसामध्ये वाद आहे असं दृश्य जे आहे ते लोकांना बघायला मिळू नये आणि सगळ्यांनी एकत्रितपणे राहिलं पाहिजे, आणि म्हणून अशा पद्धतीचे स्टेटमेंट करू नयेत असं आपलं मत आहे। अजित पवार आणि शरद पवारांच्या भेटीमुळे कुठेतरी संभ्रम निर्माण झाला आहे, शरद पवार सुद्धा सोबत येतील असं तुम्हाला वाटतं का भविष्यात? नाही, शरद पवार सोबत येतील असं मला वाटत नाही आहे, पण शरद पवार साहेबांनी आलं पाहिजे। म्हणजे आता एवढे सगळे जे आमदार होते त्यांचे 54 आमदार होते, त्यातले जो 43-44 आमदार जे आहेत ते अजितदादा सोबत आलेले आहे, त्यामुळं पवार साहेबांनी सुद्धा देशाच्या हितासाठी देशाचा विकास करण्यासाठी मला असं वाटतं की नरेंद्र मोदी यांच्यासोबत येणं अत्यंत आवश्यक आहे। आणि अजितदादांची आणि त्यांची जी भेट झालेली आहे त्याच्यामध्ये ते म्हणतात की आमची भेट वैयक्तिक होती, आमची फॅमिली भेट होती, त्यामुळे त्या भेटीमध्ये काही चर्चा झालेली आहे मला माहीत नाही आहे, पण पवार साहेबांनी अजून विचार करणं अत्यंत आवश्यक आहे। आणि मी सुद्धा काँग्रेससोबत होतो, राष्ट्रवादीसोबत होतो, मी सुद्धा आता बीजेपीसोबत आलेलो आहे, मी सुद्धा एनडीएसोबत आलेलो आहे, त्यामुळे राजकारणामध्ये जसे जॉर्ज फर्नांडिस होते, नितीश कुमार होते, शरद यादव होते, असे सोशलिस्ट नेतेही अटलजींच्या सरकारमध्ये होते, ममता बॅनर्जी रेलमंत्री होत्या, त्यामुळे राजकारणामध्ये अशा पद्धतीने झाला आहे, स्वतः मतभेद वैचारिक असू शकतात, परंतु कॉमन मिनिमम अजेंड्यावर सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे, त्याप्रमाणे आम्ही एनडीएचे लोक एकत्रित आलेलो आहोत। आणि पवार साहेबांनी सुद्धा यायला हरकत नाही आहे, त्यांना आमचं निमंत्रण आहे आणि त्यांनी एनडीएसोबत महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासासाठी आलं पाहिजे। विनाकारण काँग्रेसच्या राहुल गांधीच्या नादाला लागून देशाचं नुकसान करू नये असं आपलं या संबंधातलं मत आहे।